निप्पाणीत राष्ट्रीय पातळीवरील अरिहंत हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन। निप्पाणी नजीक अर्जुन नगर येथील मोहनलाल जोशी विद्यालयाच्या मैदानावर रविवार दिनांक 22 ते बुधवार दिनांक 24 अखेर अरिहंत उद्योग समूह, उत्तम पाटील, युवा शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने, बालवीर स्पोर्ट्स क्लब यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय पातळीवरील महिला आणि पुरुष हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते उत्तम पाटील, अरिहंतचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, राजकुमार सावंत व मान्यवरांच्या हस्ते झाले। या स्पर्धेत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर 40 संघ सहभागी झाले आहेत। राजकुमार सावंत यांनी स्वागत तर बाळासाहेब सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले। यावेळी उत्तम पाटील म्हणाले की बोरगावच्या अरिहंत उद्योग समूहातर्फे सहकार, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंतांसाठी आतापर्यंत भरीव कामगिरी केली आहे। ग्रामीण भागात खेळाडू निर्माण व्हावेत या उद्देशाने विविध स्पर्धा भरवल्या आहेत। या पुढील काळातही क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले। यावेळी सहकार रत्न रावसाहेब पाटील, माजी आमदार सुभाष जोशी, उदय पाटील, विजल शहा, सुंदर पाटील, नगरसेवक रवींद्र शिंदे, संजय सांगावकर, दिलीप पठाडे, दत्ता नाईक, दीपक सावंत, संजय पावले, अभय मगदूम, सतीश पाटील, राजू पाटील, इंद्रजित पाटील, साहेबराव ठाकरे, राजू मगदूम, अनिल गुरव, अवधूत शेडगे, राकेश चिंचणे, इम्रान मकानदार, बाळासाहेब सूर्यवंशी, निरंजन पाटील, गोपाळ नाईक यांच्यासह मान्यवर कार्यकर्ते, नागरिक, खेळाडू उपस्थित होते। वसुंधरा शक्ती न्यूज साठी बोरगाव प्रतिनिधी अजित कांबळे। वसुंधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।